काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झालेली आहे. पुणे मुंबई औरंगाबाद मध्ये भाजपने आंदोलन करत पटोलेंवर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी केली. तसंच कारवाईसाठी राज्यपालांना भेटून निवेदन सुद्धा ते देणार आहेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. दादरमध्ये भाजपने गोमूत्रपास आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर पुण्यात अलका चौकामध्ये भाजपने आंदोलन केलं. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. औरंगाबादच्या सिडको चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. संपूर्ण राज्यभरात आता भाजप आक्रमक होताना दिसतंय कारण पंतप्रधानांविषयी नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर मोठी टीका होतीये. राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर सडकून टीका केली. नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झालाय विशेषतः नागपूरमध्ये त्यांनी भाजपकडून उमेदवार घेऊन त्या उमेदवाराची अवस्था काय झाली आपण बघितली. भंडारा गोंदियाच्या निवडणुकीत त्यांचे काय अवस्था झाली आपण बघितलं. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मी विनंती करीन युवा नेते आहे त्यांना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवा. छत्रपतींचा विचार म्हणजे